जय महाराष्ट्र। मी शैलजा जोगल। आजपासून मराठी नऊ वर्षाला सुरुवात झाली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभर विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे। भगवे फेटे, नऊवारी साड्या, सदरे कुर्ते, भगवे झेंडे, रांगोळ्या, चित्ररथ, प्रतिकृती आणि देखावे यांच्या सोबतीला ढोल ताशांचा गजर, लेझिमचा ताल असं वातावरण संपूर्ण मुंबईत दिसतंय। मुंबईतील अनेक मंडळांनी गेल्या काही दिवसांपासून शोभायात्रांची तयारी सुरू केली असून शनिवारी रात्रीपर्यंत पताका लावणं, झेंडे सजवणं, चित्ररथ आणि देखावे उभारण्याचं काम अनेक ठिकाणी सुरू होतं। स्वागत यात्रा आता फक्त गिरगाव पुरते काही मर्यादित राहिलं नसून तर मुंबईसह, पुण्यासह, नाशिक, त्याचप्रमाणे नागपूर, अगदी महाराष्ट्रभर, राज्यभर मोठमोठ्या स्वागत यात्रा आयोजित केल्या जातात। शेकडो तरुण तरुणी ढोलताशांचा नाद करताना नऊवारी नेसून बुलेट किंवा दुचाकी चालवणाऱ्या तरुणी, तर धोतर सदरालिंग्यात दुचाकीवर मिरवणुकीत सहभागी झालेले तरुण, असंच काहीसं चित्र आता मुंबापुरीत दिसतंय। आपण ही दृश्य बघतोय। आज राज्यभरामध्ये गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय। पारंपरिक आधुनिकतेचा कुठेतरी मिलाप झालाय असं एकंदरीत वातावरण आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण गुढीपाडव्यासाठी निमित्ताने जी शोभायात्रा असते त्यात सहभागी झालेत। आणि आपण बघतोय तरुणाईकडून जल्लोषामध्ये नऊ वर्षाचं स्वागत करण्यात आलंय। आपण नेहमीच बघतो का तरुणाईला एक फक्त करमणूक हवी असते, परंतु तसं न करता अगदी या पारंपरिक सणाला देखील त्याच उत्साहात ते लोक महत्व देतात, त्याचप्रमाणे ते साथ देतात। आपण बघतोय आबाल वृद्ध देखील या सगळ्या मिरवणुकी शोभायात्रेत सहभागी झालेत।